नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे मसाल्याची वांगी. त्यासाठी मी घेतली आहे 1 पाव किलो वांगी हिरवी, 1 टोमॅटो. मी गावरान घरची वांगी तोडली आहे फ्रेश बिलकुल. आणि त्यासाठी मी घेतली आहे 1/2 वाटी शेंगदाणे, 1 छोटी वाटी धणे, 1 छोटी वाटी खोबऱ्याचं किस, लाल तिखट मीठ आणि 2 मीडियम आकाराचे कांदे, लसूण पाकळ्या 5 ते 7. ठीक आहे, आपण पहिले शेंगदाणे भाजून घेऊया. आपण गॅस पेटवून घेऊया. त्यात आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. ही बघा, आपली शेंगदाणे झाली आहे भाजून. ती आपण काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. त्यात आपण खोबरं भाजून घेणार आहे, धणे. हे बघा, आपले धणे होत आले. त्यात टाकले मी आता खसखस थोडं. त्यातच टाकणार आहे मी खोबरा किस. त्याला थोडा परतून घ्यायचा आहे. हे बघा, आपलं खोबरं छान लालसर असं भाजून झालंय. आपण गॅस बंद करून देऊया. एका प्लेट मध्ये मी काढून घेणार आहे. हे बघा, आपलं सारण छान भाजून झालंय. आपण कांदे कापून घेऊया. भाजायचे हे हा जाडसर कापला तरी चालते, कारण मिक्सर मधून फिरवायचंच आहे. जाडसर असं मी कापून घेतलंय. याप्रमाणे हा पण कांदा आपण कापून घेऊ. आपण कांदा पण परतून घेऊया. गॅस पेटून घेतली. यात थोडा कांदा परतण्यासाठी थोडं तेल घालूया. 3 इंची तसं तेल टाकलंय. याला छान लाल होईस्तोवर आपण परतून घेऊया. ही बघा, मी छान आपली वांगी स्वच्छ धुवून घेतली आहे. याला मी काढून घेणार व पुसून घेणार आहे. 1 टोमॅटो आपल्याला कापायचा आहे. बघा, अशी छान वांगी पुसून घ्यायची. याप्रमाणे सर्व वांगी आपण पुसून घेऊया. पूर्ण वांगी कोरडी करून घेतली. बघा, आपण याला वांग्याला कट लावून घेऊया. बघा, छान असा कट लावून झालाय. याच प्रकारे सर्व वांग्यांना कट लावून घेऊया आपण, कारण यात आपल्याला मसाला भरायचा आहे. बघा बघा, सर्व वांगी आपली कट लावून झाली आहे. कपातेल्यात काढून ठेवली मी. हा मसाला मला मिक्सर मधून फिरवून घ्यायचा आहे. मी घेतलंय मिक्सरचं पॉट. त्यात टाकणार आहे मसाला. याला फिरून घेणार आहे. बघा, आपलं सारण तयार झालंय. खूप बारीक नाही, खूप जाड पण नाही. त्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आपला कांदा पण भाजून झालाय. आपण घेतले लसूण पाकळे. टाकायचं आपल्याला टोमॅटो. यात टाकायचं आपल्याला भाजलेला कांदा. याला आपण मिक्सर मधून फिरून घेऊया.
बघा आपली पेस्ट तयार झाली आहे. या कारणात आपण टाकूया थोडं मीठ, मीठ टाकूया, एक चमच लाल तिखट, इंची तशी हळद, व आपण केलेली प्युरी टाकूया. आपण जो मसाला वाटण घातलाय तो टाकूया आपण एक चम्मच पूर्ण भरून. याला एकत्र करून घेऊया. बघा छान आपलं मसाला एकत्र झालाय. आपण वांग्यात भरून घेऊया. सर्व एकत्र झाले, घेतलंय वांग, त्यात आपल्याला थोडं थोडं टाकायचंय. हे बघा दोन्ही साईडने भरून घ्यायचं, छान त्याला असं दाबून घ्यायचं. बघा याच प्रकारे आपण सर्व वांगी भरून घेऊया. चला आपण सर्व वांगी भरून घेऊया. बघा सर्व वांगी आपली भरून झाली आहे. आपला एवढा मसाला उरलाय तो आपल्याला फोडणीत घालायचे. चला आपण भाजीला फोडणी घालू. आपण गॅस पेटवून घेऊया. टाकूया आपण तेल, दोन चम्मच तेल छान गरम होऊ देऊया. आपलं तेल तापलंय, एक चम्मच जिरं, थोडी मोहरी, यात टाकूया आपण केलेली पेस्ट. छान होऊ देऊया. टाकूया थोडी हळद, यात टाकणार आहे मी दोन चम्मच लाल तिखट, दोन चम्मच लाल तिखट, आपला मसाला छान होऊ द्यायचा आहे आपल्याला. हे बघा आपला मसाला छान झालाय. यात टाकूया आपण हा उरलेला मसाला. मसाला छान भाजून झालाय. यात टाकूया गोडा मसाला थोडा. आपण घेतलेली ही वांगी मसाला भरलेली, यात टाकून घेऊया. यात टाकूया आता आपण शेवटून सर्वांच्या चवीसाठी मीठ.
याला आपण झाकून देऊया. याला 5 मिनिट मुरू देऊया. हे बघा आपले वांगे छान मुरले मस्त पैकी. यात टाकूया आपण गरम पाणी. सोडले यात गरम पाणी. आता याला 10 मिनिट आपण शिजू देऊया. आपली भाजी तयार. हे बघा आपली भाजी तयार झाली आहे. मस्त पैकी कलर आलाय भाजीला. चला आपण सर्व करूया. पातेल्यात काढून घेऊया. त्यावर टाकूया आपण थोडी कोथिंबीर. बघा छान ग्रेव्ही आली आहे. मस्त अशी ग्रेव्ही आली आपल्या भाजीला. तयार आहे. मस्त अशी ग्रेव्ही आली आहे. छान अशी ग्रेव्ही आली आहे. वांगे शिजून तयार आहे. या प्रकारे आपण सर्व भाजी या प्लेट मध्ये काढून घेऊया. ही बघा चमचमीत अशी भाजी आपली तयार झाली आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद.